सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। भैरी मंदिरात पूजा अर्चा करून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी विजयाचे साकडे घातले। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर निलेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकसभेचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला। निलेश राणे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल झाले होते। सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी राणेंच्या रायगड या बंगल्यावर गर्दी केली होती। 11 वाजता राणे कुटुंबियांनी भैरी मंदिरात जाऊन पूजा अर्चा करत विजयाचे साकडे घातले। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर निलेश राणे यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, सौ नीलम राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, दत्ता सामंत, संदीप कुडतरकर, प्रणिता पातडे यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निलेश राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणून सोडला।